मी गोपीचंद पडळकरला उमेदवारी दिली नाही, काही लोक माझ्याबद्दल उलट सुलट बोलतात, बघूयात राजू शेट्टी काय म्हणाले। तिकडे काही बघू नका, गोपीचंद पडळकरला मी उमेदवारी दिली नाही म्हणून काही लोक माझ्याबद्दल काही उलट सुलट बोलतात, पण मी एक सांगतो की मी गोपीचंद पडळकरला म्हटलं, पहिला बाबा तू भारतीय जनता पक्ष सोडून बाहेर तरी ये, तू पक्षात भारतीय जनता पक्षाच्या आणि मला म्हणतो उमेदवारी दे, म्हणजे माझी जागा घेऊन जाता काय हे पटतंय का तुम्हाला? त्यांना अजून भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिलेला नाही, वंचित बहुगाय योजना आघाडीत काही कुठलं तरी राहिला। बरं, मी म्हटलं प्रश्न काय आपला, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न, तो प्रश्न गेली 10 वर्ष मी लोकसभेत सातत्यानं मांडलेला आहे, मलाही त्या प्रश्नावर बोलण्याचा अधिकार आहे, कारण मी मांडलेला आहे तो प्रश्न लोकसभेमध्ये अनेक वेळा मांडलेला आहे।